नमस्कार, मी जुई गडकरी आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे व्हॉट्स इन माय बॅग. तर ही आहे माझी बॅग. मला मोठ्या बॅग्स खूप आवडतात कारण त्यामध्ये सगळ्याच गोष्टी आपण ठेवू शकतो आणि शूटला जाताना सगळ्याच गोष्टी म्हणजे बऱ्याच गोष्टी लागतात आपल्याला, त्यामुळे ही माझी बॅग आहे. आणि मी असं जूट वगैरे किंवा कापडी बॅग्स मला खूप आवडतात, त्यामुळे ही माझी जूटची बॅग आहे. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पहिली गोष्ट असते ती म्हणजे फोन. सगळ्यांचाच असतो आपला फोन, माझाही आहे. सो मी तुम्हाला खण वाईज दाखवते. माझ्या मागच्या खणामध्ये हेडफोन्स आहेत जे कधीतरी मला इथे काही ऐकायचं असेल गाणी वगैरे तर त्यासाठी मी वापरते. मग एक, दोन आणि तीन, म्हणजे दोन गाड्यांच्या किल्ल्या आणि एक घराची, हे अशा किल्ल्या असतात. आणि माझ्याकडे ना जनरली ही लॉक्स असतात, ही अशी लॉक्स असतात माझ्याकडे. कारण जर आपण अशा लोकेशनला शूट करत असू जिथे मेकअप रूम आपण लॉक करू शकत नाही आहोत, तर मग आपल्या बॅगला आपल्याकडे स्वतःचे लॉक्स पाहिजे, त्यामुळे मग माझ्याकडे ही लॉक्स असतात. सो बेसिकली हा छोटा खण जो आहे तो सगळ्या किल्ल्या आणि लॉक्सचा खण आहे. आणि आता मेन काय काय निघतंय आपण बघायचं. हा माझा मेकअपचा पाऊच आहे, कारण रोज वॅनिटी कॅरी करणं मला शक्य होत नाहीये, त्यामुळे खूप हेवी येते. म्हणून मी मला जे काही रोज लागतं इथे त्या छोट्या छोट्या गोष्टी मी ह्या सगळ्या मेकअप पाऊचमध्ये माझ्या ठेवलेल्या आहेत. सो हा माझा एक मेकअप पाऊच आहे जनरल, जो मला ह्या शोसाठी रोज मेकअप मी वापरते तो सगळा ह्या पाऊचमध्ये असतो. त्यानंतर माझ्याकडे माझा हा पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर आहे. मला गाणी ऐकायला खूप आवडतं, त्यामुळे मी सेटवर आल्यावर पहिले गाणी सुरू होतात मेकअप रूममध्ये. त्यानंतर गरम होत असतं सेटवर बरेचदा, कारण आवाजाचा प्रॉब्लेम होत असल्यामुळे एसीज बंद करतात, त्यामुळे मग हा फॅन असतो जो आमच्या सेटवर प्रत्येकीकडे हा फॅन आहेच. तर हा फॅन आहे, मी माझे फॅन्स बरोबर घेऊन फिरते. हे त्या फॅनचं चार्जर आहे. मग हे माझ्या फोनचं चार्जर आहे जे सगळ्यात मस्ट आहे रोज घेऊन निघणं. त्यानंतर माझा दुसरा फोन पण आहे माझ्याकडे. सो दोन फोन्स असतात बॅगमध्ये. मग त्यानंतर दिस इज माय बॉडी स्प्लॅश, कारण आवडतो मला फ्रेग्रन्स, सो ते आहे. त्यानंतर हा माझ्या लाईफमधला सगळ्यात मेन पाऊच आहे, ज्या पाऊचशिवाय मी रोज घरातनं बाहेर पडूच शकत नाही. सो ह्या पाऊचमध्ये काय ते बघू आपण. मल्टिव्हिटॅमिन, हे रोज मुलींनी घेणं खूप आवश्यक आहे. सो ते आहे. माझी काही औषधं आहेत यात. मॉइश्चरायझर, ह्याच्यात माझं एक कॉम्पॅक्ट आहे, मला असं सगळं एक एक दाखवते. हा माझा वॉटर स्प्रे आहे. बरं, ह्या वॉटर स्प्रेमध्ये आहे काय असेल ह्यामध्ये, ह्यामध्ये गोमूत्र आहे. आणि हा स्प्रे असतो माझ्याकडे नेहमी, कारण सॅनिटायझर्स वगैरे ह्या गोष्टींचा मला खूप त्रास होतो. माझ्या हाताची म्हणजे अशी स्किन वगैरे निघते, त्यामुळे माझ्याकडे हा स्प्रे असतो. आणि मी बिलीव्ह करते गोमूत्र आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये, त्यामुळे माझ्याकडे हा गोमूत्राचा एक स्प्रे असतो नेहमी. माझं बॉडी मॉइश्चरायझर आहे, त्यानंतर बॉडी बटर. आणि जसं मला फ्रेग्रन्स खूप आवडतात, सो माझ्याकडे एक मिनी परफ्यूमसुद्धा आहे. आणि बुल्गारी इज माय फेवरेट ब्रँड, सो हे त्याचं परफ्यूम आहे. काही नेल पेंट्स अचानक काही सीन्सला वेगवेगळी लागू शकतात, त्यामुळे ही वेगवेगळी नेल पेंट्स आहेत माझ्याकडे. मेकअप रिमूव्हिंग टिश्यूज आहेत. सगळ्यात मेन गोष्ट ही दोन माझ्याकडे सनस्क्रीन आहेत, एक चेहऱ्याचं आहे आणि एक बॉडीचं सनस्क्रीन आहे. सो ही दोन मस्ट आहेत. मग आम्ही इथे एक्सटेरियरला शूट करत असतो, त्यामुळे डास पण खूप येतात, तर डासांसाठी हे पण आहे. माझ्या बॅगमध्ये सगळं मिळेल तुम्हाला. मग त्यानंतरही असे छोटेसे छोटे छोटे क्लिप्स पण खूप असतात माझ्याकडे, लागतात आणि आवडतात मला. आणि माझ्याकडे ब्रशसुद्धा आहे, तोही असतो. कारण कधी आपण सेटवर झोपलो आणि आपल्याला सीनला बोलवलं तर आपल्याला हायजीन थोडं व्यवस्थित असायला हवं, त्यामुळे ते पण आहे. आणि ह्या पाऊचमध्ये बेसिकली भरपूर औषधं आहेत. कोणालाही कधी काही सर्दी खोकला काही असलं तर माझ्याकडे असं खूप औषधं असतात, सो माझ्याकडे येऊन घेऊ शकता म्हणून. आणि सो हा बेसिकली माझा खूप इम्पॉर्टंट पाऊच आहे. ह्यामध्ये सगळं असतं आणि खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या.
त्यानंतर एक लेटेस्ट ऍडिशन आहे माझ्या बॅगमध्ये जे आमच्या लाईट दादांनी मला दिलंय, कारण मी जेवण झाल्यावर आमच्या सगळ्या लाईट दादांकडे मागत फिरते की सॉफ्ट दो ना किसी के पास है क्या है क्या, तर त्यांनी मला मोठं पॅकेटच आणून दिलंय राधा सॉफ्ट. त्यांचं असं म्हणणं होतं की ले दो एवढ्या वेळा मागत असता तुम्ही मॅम एकदाच मोठं पॅकेट घेऊन टाका. सो हे आमच्या पिंटू दादांनी मला दिलेलं आहे. आणि त्यानंतर आमच्याकडे ग्लेअर असतो, सगळ्यात महत्वाची गोष्ट वॉलेट, हे पण न घेता मी कधीच निघू नाही शकत. सो हे वॉलेट असतं आणि अजून काही बॅगमध्ये अजून पण हे अशा गोष्टी पण आहेत आणि अजून पण काही नेल पेंट झाले जी रोज लागतात वगैरे अशी सगळी. सो बेसिकली आणि अजून एक ॲडिशन जी काही परवाच झालेली आहे, ही एक स्लिंग बॅग आहे माझ्याकडे, कारण पावसाळा सुरू झालेला आहे आणि आमच्या सेटवरून मेकअप रूममध्ये यायला किंवा मेकअप रूममधून सेटवर जायला एक थोडं अंतर आहे, तर छत्री सांभाळायची, साडी पकडायची, माझा फॅन पकडायचा, फोन पकडायचा, स्क्रिप्ट पकडायची आणि मग मेकअप रूम लॉक करायची. सो हे सगळं खूप डिफिकल्ट होतं, त्यामुळे आम्ही असं ठरवलं आहे मी आणि माझ्या सासूबाई म्हणजेच प्राजक्ताताई यांनी की हे सगळं आम्ही ह्या पाऊचमध्ये ठेवणार, ही स्लिंग बॅग लावणार आणि आम्ही इथं जाऊ शकतो. त्यामुळे ही स्लिंग बॅग एक नवीन आहे आता माझ्या बॅगमध्ये, त्यामुळे एवढं सगळं माझ्या बॅगमध्ये रोज असतं. आणि तुम्ही आता बघितलंच आहे की माझ्या बॅगमध्ये काय काय असतं. आणि अशीच एक बॅग माझ्या गाडीत पण आहे ज्यामध्ये कपडे आहेत 2-4 दिवसाचे आणि रोज लागणाऱ्या सगळ्या माझ्या गोष्टी, म्हणजे हा अख्खा सेट अजून एक त्या बॅगमध्ये आहे, कारण मला कधी इथे राहावं लागलं किंवा कोणाकडे राहावं लागलं इन केस ऑफ एन इमर्जन्सी किंवा पाऊसच खूप झाला, वॉटर लॉगिंग आहे, तर म्हणून मी सेफर साईड म्हणून गाडीमध्ये एक कपड्यांची बॅग पण ठेवते आणि त्यामध्ये पण सगळ्या गोष्टी असतात माझ्या ज्या रोज मला लागतात. तर आता तुम्ही बघितलं की माझ्या बॅगमध्ये काय काय आहे आणि तुम्हाला जर असं वाटत असेल की तुझ्या बॅगमध्ये हे नाही आहे तर प्लीज या व्हिडिओमध्ये खाली कमेंट करून नक्की सांगा आणि हे पण सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बझला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.